आपण दिल्लीमध्ये जो अहवाल तुम्ही दिला होता त्या अहवालामध्ये काही दम नाही, ती भिजलेली लवंगी फटाका आहे अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी केली. काल जो अहवाल मी दिलेला आहे तो लवंगी फटाका आहे की ॲटम बॉम्ब आहे हे लवकरच लक्षात येईल. एवढे का घाबरले, जर तो लवंगी फटाका होता तर 25 ऑगस्ट पासनं तो दाबून का ठेवला? कोणाचे चेहरे बाहेर येणार होते? हा अहवाल बाहेर आल्यानंतर नेमके कोणाचे चेहरे बाहेर येणार होते, नेमके कोण याच्यामध्ये लिप्त आहेत आणि म्हणून त्यांना वाचवायला तुम्ही तो दाबून ठेवला, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून लवकरच यातलं सत्य बाहेर येणार.